नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महामुंबई मेट्रोमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 46,100 ते 177,500 रुपयाच्या दरम्यान पोस्टवाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी मित्रांनो कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 या ठिकाणी आहे. या ठिकाणी मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो आपण आलेलो आहे महामुंबई मेट्रो यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे जनरल मॅनेजर ऑपरेशन आणि सेफ्टी यासाठी निघालेली आहे. पगार तुम्हाला 1,18,500 ते 2,14,100 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाणार आहे. वय हे या पदासाठी तुमचं 55 वर्षापर्यंत असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 1/3/2023 वय जे आहे तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी तुमच्याकडे तुम्ही ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. इंजिनिअरिंगमध्ये असू द्या, इलेक्ट्रिकलमध्ये असू द्या, कुठल्याही डिसिप्लिननं तुम्ही जर या ठिकाणी ग्रॅज्युएट असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 12 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ फायर ऑफिसर या पदासाठी. पगार तुम्हाला या पदासाठी 56,100 ते 177,500 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल. या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्थ जे आहे तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे किंवा या ठिकाणी ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही केलेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मिनिमम 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डीद्वारे पाठवायचे आहे. दोन्ही पदांसाठीचे ईमेल आय डी या ठिकाणी दिलेले आहे. वेगवेगळे या ठिकाणी ईमेल आय डी आहेत, आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ दिलेला आहे. सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण ठिकाणी अर्ज करायचे आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 या ठिकाणी आहे. तर अर्ज करण्याबरोबर सर्व माहिती आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.